भिवंडी मतदारसंघाचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश हांबरे यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत मोटारसायकल, रिक्षा आणि चारचाकी वाहनांचा सहभाग बघायला मिळाला. निलेश हांबरे यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता. निलेश हांबरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, पाहूयात. आपल्यासोबत बोलण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेशजी सांबरेत आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांची भव्य अशी प्रचारयात्रा निघणार आहे. निलेशजी काय सांगाल, आपली भव्य अशी प्रचारयात्रा निघणार आहे? नक्कीच, गेल्या 10 वर्षामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये अजिबात काम झालेलं नाहीये. भयानक परिस्थिती आहे. आता ज्या मिलचा विषय ज्वलंत आहे, आमच्या भगिनी फक्त पापड लाटण्याचं काम करतात. 25-25, 30-30 रुपये पूर्ण दिवस पापड लाटून मिळतात. रोजगाराचा प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रचंड ज्वलंत आहे. महिला सक्षमीकरणाचा ज्वलंत आहे. एकही एज्युकेशन हब नाहीये. एकही आय टी सेंटर आलेलं नाही. एवढंच नाही, रेल्वेही लोकल फेऱ्या 10 वर्षामध्ये एकही वाढलेलं नाही. अशा वेळेस जिजाऊ संस्थेच्या मागे, संघटनेच्या मागे, प्रचंड समाज बरोबर आहे. आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी, त्याचबरोबर प्रहार संघटना आहे, अखिल महाराष्ट्र कुणबी एकीकरण समिती आहे. या विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा असल्याने या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने आमची सीट निवडून येणार. नक्कीच, काय सांगाल आता अशी तिरंगी लढत होणार आहे. महायुतीचे जे आहेत कपिल पाटील असतील, महाविकास आघाडीचे बाळ्यामामा आहेत, आणि नेमकं म्हणजे अपक्ष उमेदवार तुम्ही, म्हणजे कशी लढत होणार आहे? आता आपल्या लक्षात आलं असेल मतदारसंघातील सर्व बांधवांच्या, मतदारांच्या, का अगदी पंतप्रधान महोदयांना कल्याणला यावं लागलं. शरद पवार साहेब या वयामध्ये सगळ्याकडे लहान लहान तालुक्यांना जाऊन बैठका घेतात. या अर्थी त्यांच्या कुठलंही काम न केल्याने परिस्थिती खूप कठीण आहे. आणि आम्ही 15 वर्ष गेले काम केलेले, शिक्षणावरती काम केलेले, आरोग्यावरती काम केलेले, महिला सक्षमीकरणावरती काम केले, युवांना रोजगार देण्याबाबत केले, शेतकऱ्यांच्या विकासाबाबत केलेले, नुसतं बोलभाषा नाही तर हॉस्पिटल उभं केलेलं 130 खाटाचं, जे या मतदारसंघामध्ये साधं डोळ्याचं शस्त्र करणारंही रुग्णालय नाही. आमच्याकडे डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून कॅन्सरपर्यंत ऑपरेशन मोफत होतात. 8-8 CBSE शाळांमधून 20,000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. किमान 1.5 लाख भगिनींना आमच्या स्वतःच्या पायावर उभं केलंय. ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी चालवतात, शिलाई मशीन बना, मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, रिक्षा चालवणे सगळं, याच्यात 1.5 लाख भगिनींना रोजगार उभा केलेले, 8,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेत. अगदी आई वडील नसलेला आमचा स्वप्नील माने सरकार तरुण, त्यालाही UPSC पर्यंत शिक्षण दिले. शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर नूतन पाटील नावाची केलेले, एवढंच नाही तर हरड नावाचा, नितीन हरड नावाचा मुलगा तहसीलदार केलेले शेतकऱ्याचा मुलगा, ज्यांना आई वडील नसलेला नसलेली दीपाली नावाची कचऱ्याच्या ढिगावर काम करणारी मुलगी, तिलाही हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण आमच्या घरामध्ये ठेवून ती आज 5-स्टार हॉटेलमध्ये नोकरी करते. इतकंच नाही तर जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातात, ते 19 वर्षीय मोहिनी बारमलला उचलून जिजाऊच्या ताब्यात येते. लोकांची धुनी मांडी करत असताना तिला जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती निघाली, त्यामध्ये 109 विद्यार्थी लागले, त्यामध्ये मोहिनी बारमलही लागली. हे काम जिजाऊचं आहे. जिथे जाऊ तिथे जिजाऊचे कार्यकर्ते असतात, आमच्या भगिनी असतात. आणि मी तर म्हणेन देशातला पहिला उमेदवार असेल का त्या सर्व प्रचार धुरा या आमच्या भगिनींनी घेतलेले. सर, नक्की एक शेवटचा प्रश्न आहे. नक्की आता भिवंडी मतदारसंघाचा खासदार निलेश सांबरे, दुसरा कोण होणार आहे खासदार? ज्याच्या पाठीमागे जिथे जाईल तिथे हजारोच्या संख्येने बांधव विदाऊट पैशाने असतात. कुठल्याही खोट्या अभिलाषांने लोकांना विश्वास आहे, मतदारांना काही हा मुलगा आहे तो काहीतरी करेल, त्या उद्देशाने जे बरोबर असतात. एका बाजूला 2 धनदांडगे आहेत, एका बाजूला 1 शेतकऱ्याचं पोरग आहे. नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असता भिवंडी मतदारसंघाचा लोकसभेचा खासदार निलेश सांबरे यांनी ठाम मत असं व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अक्षय सर, अनिल सावरे, भिवंडी.